अनाथाश्रम बांधण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही याची शंका येत होती माझ्या मनात, पण तू शब्द दिला आणि निर्धास्त झाले. तू मुळीच काळजी करू नको सारथी. या प्रोजेक्टला आर्थिक मदत करून मी थांबणार नाहीये, तर या समाजकार्यात माझा सक्रिय सहभाग सुद्धा असेल. थँक्यू सो मच रेवती, थँक्यू सो मच. आताच मी रेवती आणि आरती यांना एकत्र आलेलं बघितलंय. त्या दोघी तुम्हाला बहुतेक पोचवायला निघाले आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वसुंधरा, ते काय चाललंय तुझं? या अशा एडझाऱ्या का घालतेस तू? वाट बघतेस का कोणाची? छे, वाट कोणाची बघणार? अग मग अशा माझ्या डोळ्यासमोर एडझाऱ्या तू घातल्यास तर वाचनात माझं लक्ष कसं लागेल? सॉरी. आरती येणार आहे का? आरती? म्हणजे ती येणार असेल तर मी बाहेर जातो थोड्या वेळासाठी, नाहीतर माझ्या रूम मध्ये जाऊन बसतो. नाही, आरती येणार नाही. मग कोण येणार आहे? कुणीच नाही. मला कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही. मला कसं कळणार कोण येणार असेल तर? आणि कोणी यायचं असेल तर येईलच ना, मला काय माहित. वा, काय धागान तो खोटं बोललात तुम्ही? अहो, त्यांना आत तरी येऊ दे, त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या ना. डॅडी, डॅडी, आई, रणजीत, डॅडी, thank you.
का आला तुम्ही माझ्या घरी? तुम्ही दोघं बसा, मी पाणी आणते. हा थांब सुंदरा. डॅडी मी हरलो, तुम्ही जिंकलात. तुमच्या पराभूत मुलाला जी शिक्षा करायची असेल ती करा. काय आलात तुम्ही? डॅडी सांग ना, शरम वाटते तोंड उचकटायला? त्या घराची पायरी परत चढणार नाही अशी शपथ वगैरे घेऊन गेला होतास ना? का तर या असल्या फुटकळ मुली बरोबर स्वतंत्र संसार करायचा होता तुला? अरे काय झालं आता मग? काय झालं? अरे या मुलीला घेऊन परत माझ्या घरात आलास ना तेव्हा समजलो तुम्ही टीकेला लागलायस, तू कर्जबाजारी झालायस. डॅडी खरं आहे ना? हो. आता कळते का पैशाची किंमत? पैसा किती महत्वाचा आहे हे समजावून सांगत होतो मी, पण तू समजून घेतलंच नाहीस. बापाला पैशाची घमेंड आहे, माज आलाय असं बोलत होतास ना? काय रे, आयुष्यात फक्त प्रेम हे महत्वाचं असतं, बाकी सब झूठ आहे. हे असलंच काहीतरी फालतू बोलायचंस ना? आणि आता नाक मुठीत घेऊन माझ्याच घरी आलास ना? काय काय करवंटी वगैरे काही आणलेस का किंवा वाटी वगैरे? नाही म्हणजे दान टाकतो, मग निघून जा. किती बोलाल, कशा परिस्थितीत आलाय आपला मुलगा आपल्या घरी? पण यायचंच का तोंड घेऊन त्यांनी या घरात? जायचं होतं ना सासरी त्याच्या खर्जावाई म्हणून त्यांची उष्टी खरकटी काढून पोट भरायचं होत. अहो रेणुका शांत हो, बाळा शांत हो. कमाल वाटते मला, स्वाभिमान नावाची काही चीजच नाही, सरळ बॅगा उचलले आणि परवानगी न घेता निघून आले. अहो प्लीज आवरा स्वतःला, मी डोकं आपटून जीव देईन ना, आता पास करा ना. रणजीत किती कर्ज झालंय बाळा? मी देतो ते जी काही रक्कम असेल ना ती मी देतो आत्ता. हा पण एक अट आहे, या घरात जर का तुला असरा हवा असेल तरी ही तुझी बायको या घरात राहणार नाही. यापुढे तू हिच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाहीस.
फोन सुद्धा करायचा नाही. काय बोलताय वसुंधरा, तू मध्ये बोलू नकोस. डॅडी, हे मान्य असेल तर तुला या घरात आसरा मिळेल, आणि नाहीच तर या बॅगा उचलायच्या आणि सरळ बाहेरचा रस्ता धरायचा. चला. तरी मी तुला आधीच सांगत होते आपण इथे नको येऊया. चल रेणुका तुझा. मला माझ्या घरात राहायचं. रेणुकांत वसुंधरा, काय करायचं ठरलंयस तू? डोक्याचं ना भुसकाट झालंय चमारी. दोस्ता, तुला एक सांगू का? डोक्याचं भुसकाट झालंय चमारी. असली भाषा काय शोभत नाही तुझ्या तोंडात. अरे विद्याधर साणेचा पोरगा ना तू. कोण विद्याधर साने? लपडेबाज मारी. तुला सांगतो बाळू, ही रेवती आहे ना रेवती, सोडणार नाही माझ्या बापाला. वाट लावणार आहे पारत्याची, पोचवणार त्याला. त्यात आता तिला त्या आपल्या आरतीची साथ मिळाली आहे. काय सांगतोस? मला तर डाऊट येतोय की ही आरतीच तर देवतीला भडकवत नाही ना. नाही पण आरती असं का करेल, म्हणजे तिचा काय संबंध आहे? माझ्यावर खुन्नस काढायला. काय, ती एकटी आहे म्हणून माझ्याशी लग्न कर असं मी तिला म्हणतोय, पण त्याचा तिला त्रास होतोय म्हणून ती रेवतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर गोळ्या झाडती आहे. Hmm.
पण बाळू तुला मग ते रेवतीला काय हवंय? तुझ्या बापाच्या एस्टेटीचा निम्मा हिस्सा. बरोबर, पण माझा बाप तिला इस्टेटीचा हिस्सा देणार नाही. काय सांगतोस? म्हणून रेवती आरतीला असं म्हणते की तू तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळवच, म्हणून पाहिजे तर तू तू विद्याधर सानेला कोर्टात खिच. आणि तसं केलं तर काय, माझ्या बापाची तंतरणार आणि तो तिला प्रॉपर्टीचा हिस्सा देऊन टाकणार. पण माझी वाट लागणार त्याचं काय? माझी तर लागणारच ना. प्रॉपर्टीचा एकुलता एक वारसदार आहे मी, पण माझ्या बापाने लफडी करून लफडी केली म्हणून तर ही रेवती निपजली. मला एक सांग, रेवतीचं काय चुकतं? रेवतीचं बरोबरच आहे ना, तिची काय चुक? तिचं तर बरोबरच आहे रे, पण पण या आरतीने मध्ये येण्याचा काय संबंध? त्याचं काही कारणच नाही आहे ना. आमचं आम्ही काहीतरी बघून घेऊ. ती बरोबर आहे म्हणा. तुला सांगतो, माझी जर का सटकली ना तर मी या दोघींना पण सोडणार नाही. दोघी कोण? आरती आणि रेवती, त्या दोघी आणि ती तिसरी. आता ही तिसरी कोण? वासंती, माझ्या बापाचं नवीन लपड. मारी त्या घराची पायरी परत चढणार नाही अशी शपथ वगैरे घेऊन गेला होतास ना? का? तर या असल्या फुटकळ मुली बरोबर स्वतंत्र संसार करायचा होता तुला. कशा परिस्थितीत आलाय आपला मुलगा आपल्या घरी? पण यायचंच का तोंड घेऊन त्यांनी या घरात? जायचं होतं ना सासरी त्याच्या घरजावाई म्हणून त्यांची उष्टी खरकटी काढून पोट भरायचं होत. या घरात जर का तुला असरा हवा असेल तरी ही तुझी बायको या घरात राहणार नाही. यापुढे तू हिच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही, अगदी फोन सुद्धा करायचा नाही. हे मान्य असेल तर तुला या घरात असरा मिळेल, आणि नाहीच तर या बॅगा उचलायच्या आणि सरळ बाहेरचा रस्ता धरायचा. चला. तरी मी तुला आधीच सांगत होते आपण इथे नको येऊया. चल रेणुका तुझा. मला माझ्या घरात राहायचं. Thank you.
हॅलो. अगं कामात आहेस का? अगं नाही ग, विशेष नाही, बोल. अगं रणजित आलाय घरी. काय? हो. अगं काय सांगतेस आई? अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे ही, दादा घरी आलाय. डॅडीने त्यांना घरी घेतलं, आश्चर्य आहे. अगं चला, म्हणजे आता त्या दोघांचा तरी संसार मार्गी लागेल. अगं नाही ग. नाही म्हणजे? अगं म्हणजे रणजितला यांनी घरात राहायची परवानगी दिली आहे, पण रेणुकाला मात्र हाकलून दिलं गं.